रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. बारसू गावामध्ये सुरू असलेला सर्वेक्षण पाहण्यासाठी माजी खासदार निलेश राणे त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळी बारसू गावच्या लोकांनी निलेश राणेंचा ताफा अडवला आणि सर्वेक्षणाचं काम तातडीनं थांबवा अशी मागणी केली. यावेळी निलेश राणेंनी तुम्ही बोलवाल ते ठिकाण, सांगाल ती वेळ आणि जिथे बोलवाल तिथे येतो, चर्चा करू आणि मग मार्ग काढू असं आश्वासन ग्रामस्थांना दिलंय. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी निलेश राणेंचा अडवलेला ताफा सोडला. यावेळी निलेश राणेंनी ग्रामस्थांची माफी सुद्धा मागितली. की तुम्ही बोलवाल ते ठिकाण, सांगाल ती वेळ, मी तुम्ही जिथे बोलवाल तिकडे मी तुमच्या समोर येईल. तुमचा हा सगळा विरोध आज अख्ख्या देशामध्ये गेलेला आहे. तुम्हाला वेगळा आता काही करायची गरज नाही, विरोध तुम्ही दाखवला, ठीक आहे. आता तुम्ही शांत व्हा. आम्ही आणि तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये जिथे बोलवाल तिथे आम्ही यायला तयार आहे. आणि जर या साहेबांना आमच्या कुठल्याही माणसांनी शिवी घातली असेल, मी या साहेबांची माफी मागतो. आणि इथून पुढे पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला जी काय समज द्यायची आहे ती समज देतो. तुम्ही आमचीच लोक आहात, या पार्टीमध्ये आम्ही राहतो, तुम्ही राहता, आम्ही वेगळे पण करणार नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24